वारकऱ्यांना काढतो त्यांना सुद्धा स्थानबंद करण्यात आलं. वारकऱ्यांना स्थानबद्ध करायचं, मराठ्यांना दाबायचं, आणि मग मराठा समाज आक्रमक झाला तर मग बोट दाखवायचं, अशा पद्धतीचं एक घनरड राजकारण या राज्य सरकारच्या मार्फत चालवलं. मी या ठिकाणी आपल्या मार्फत इशारा देतोय की मराठा समाजाने जो काढलेला मोर्चा आहे त्याला पाठिंबा देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो. हा मोर्चा शांततेच्या मार्गातून होणार आणि शांततेच्या मार्गातून निदर्शन करत मराठा समाजाला आरक्षण पुनर्स्थापित करण्याकरता एक मागणी करता एक मोर्चा आहे. पण याला जर कुठं गालबोट लावण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला आणि त्याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला, हजारोच्या संख्येने या ठिकाणी सोलापूरला सगळे तरुण युवक येणार आहेत, कोणाला मारहाण, कोणाची गाडी थांबवण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्राला भोगावा लागेल. प्रशासनाला एकदा आंदोलन चिघळलं उद्याचं तर प्रशासनाच्या हातात मिटवणं राहणार नाही. म्हणून मला या प्रशासनाला या ठिकाणी मी विनंती करतो की उद्याच्या आंदोलनाची शांततेने पार पाडण्याची जबाबदारी संपूर्ण सकल मराठा समाजाची आहे, मराठा क्रांतीची आहे. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून असणारे आणि जबाबदारीने मोर्चा शांततेने पार पाडावा म्हणून प्रयत्न असणार. लाठीकाठी आणि दबावाचं राजकारण करण्याचा यत्किंचित प्रचार झाला तर तो सहन केला जाणार नाही. त्याचे परिणाम जे काय होतील ते घडतील ते उद्या दिसतील. आजची ही नम्रपूर्वक विनंती असणार आहे.